आठवडाभर कधी तुरळक पाऊस, कधी ऊन, तर कधी ढगाळ वातावरण असताना 28 सप्टेंबरला सायंकाळपासून पहाटेपर्यंत गोंदिया जिल्ह्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत 87% पाऊस पडलेला असून 5 मंडळात आणि 1 तालुक्यात अतिवृष्टी झाली असून अतिवृष्टी झालेल्या गोरेगाव तालुक्यातील 118 घरांचे आणि 27 गोठ्यांचे अंशतः नुकसान झाले आहे. तसेच गोंदिया शहरातील गोंदिया हॉस्पिटल परिसरातील 1 चारचाकीवर झाड कोसळले, मात्र कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच या पावसामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांचे हलके धानपीक संकटात सापडले आहे. दरम्यान शासन प्रशासनाने सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 28 सप्टेंबरच्या सायंकाळपासून जोरदार पावसाने झोडपून काढले, त्यामुळे गोरेगाव तालुक्यातील कुऱ्हाडी गोरेगाव या मंडळामध्ये अतिवृष्टी दर्ज करण्यात आली. या अतिवृष्टीमुळे अनेक घरं आणि गोठ्यांची पडझडसुद्धा झालेली आहे. त्याचप्रमाणे धानाचे उभे पीकसुद्धा जमिनीवर पसरले. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना फार मोठे नुकसान झाले आहे. पिंडकेपार येथील रमेश चौधरी यांचे घर मध्यरात्री कोसळल्याने मोटारसायकल, सायकल, भांडे आणि अतिआवश्यक वस्तूंचे नुकसान झाले. या घटनेतील पीडित कुटुंबाला सुमारे 50,000 नुकसान झालेले आहे. घटनेची माहिती तलाठी यांना तात्काळ देण्यात आली आहे आणि मागणी करण्यात आली आहे की तात्काळ घटनेचा पंचनामा करून पीडित कुटुंब आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी पावसावर अवलंबून आहेत, त्यामुळे हलके धानपीक लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. जुलै ते ऑगस्ट महिन्यात रोवणी योग्य झालेल्या पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी हलक्या धानपिकाची रोवणी केली. हे धानपीक शेतात डौलाने उभे आहेत. लवकरच हे धानपीक कापणीला येणार आहे, मात्र गत आठवडाभरापासून पाऊस पिच्छा सोडत नसल्याने हे धानपीक संकटात सापडलेले आहे. हलक्या धानावर मावा रोगाने आक्रमण सुद्धा केले आहे, त्यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. असे असतानाच शेतकरी औषधी फवारणीची वाट पाहतो, परंतु पावसामुळे औषधी फवारणी करताही येत नाही. आठवडाभरापासून जिल्ह्याच्या 8ही तालुक्यात पावसाची रिपरिप सुरू आहे. परिणामी शासनाने धान पिकाचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 28 सप्टेंबरला गोंदिया शहरासह 8ही तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. गोंदिया शहरामध्ये पावसाची झड कायमच आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने त्यातून वाट काढताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. काल शनिवारला दुपारपासून रिमझिम पावसाने सुरुवात केली, परंतु मध्यंतरी जोरदार पावसाने सुरुवात केली की जे मध्यरात्रीपर्यंत एकदम चांगलंच पावसाने झोडपून टाकलेलं आहे. त्यामुळे घरांचे आणि गोठ्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले, तर काही म्हणजे पूर्णतः घर कोसळून गेलेले आहे. पिंडकेपार ह्या गावामध्ये लगभग 1,000 एकर जमीन ही धान पिकाने खाली कोसळलेली आहे. आणि दुसरी घटना ही की एका गावात म्हणजे त्या गावात रमेश चौधरी म्हणून आहे, त्यांच्या पूर्णपणे घर कोसळून गेलेलं आहे. त्या कमीत कमी 50,000 रुपयाचं नुकसान पोचलेलं आहे आणि शेतकऱ्यांना तर 1,00,000 रुपयाचा फटका पडलेला आहे. हा परतीचा पाऊस एकंदरीत शेतकऱ्यांसाठी एक नुकसानदायकच ठरत आहे. आता आमच्याकडे आपलं जे धान जे आहे, आम्ही हलक्या धानाची फसल लावलेली आहे आणि हलकं धान आता फक्त म्हणजे पोटीवर आलेलं म्हणजे फुलावर आलेलं आहे. तशातच ह्या पावसाने झोडपल्यामुळे पूर्णपणे आमचा जो धान आहे तो खाली पडलेला आहे. त्यामुळे हातात आलेले आमची जे पीक आहेत ते पावसाने झोडपून टाकलेलं आहे. त्यामुळे शासनाने एकरी कमीत कमी 20,000 रुपये नुकसान भरपाई करण्यात यावी आणि तात्काळ प्रशासनाने त्याचा पंचनामा करून तसा अहवाल शासनाला पाठवण्यात यावा अशी आमची मागणी आहे. महाराष्ट्र दर्पण न्यूज साठी संजीव बापट, गोंदिया.